एकीकडे मराठवाड्यात पाण्यासाठी संघर्ष सुरू आहे, तर विदर्भात झालेल्या पावसाचा फटका नागपूरच्या भाजी मार्केटला बसलाय. नागपुरात भाज्यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आणि वाढलेल्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचं बजेट बिघडलंय. आगामी 1.5 महिना अशीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय, त्यामुळे आम आदमीच्या त्रासात भरच पडली आहे. बेचाळीस सदस्यांच्या संयुक्त कुटुंबाचा हिस्सा असलेल्या अनवर भाटी यांना सध्या बाजारात आल्यानंतर कुठली भाजी विकत घ्यावी हा प्रश्न पडतो. मोठं कुटुंब असल्यामुळं भाजीची मागणी देखील तितकीच जास्त असते, पण आता वाढलेल्या किमतीनं त्यांच्या कुटुंबाचं बजेटच कोलमडलंय. महागाईची झळ बसलेले अनवर भाटी एकटेच नाहीत, तर विशाल मुळीक या हॉटेल व्यावसायिकाचा नफाही यामुळं कमी झालाय. भाव वाढल्यामुळे आमचं पूर्ण बजेट बिघडून गेलेलं आहे आणि जे काही कटोती करून आम्ही जसं तसं आता चालून राहिलो आपल्या घरातमध्ये. कोणतीही सब्जी तुम्ही घ्या आणि 15 रुपये 20 रुपये पावसाच्या खालती आहे नाही. पाऊस जास्ती पडल्यामुळे भाव खूप वाढलेले आहे, तर आम्हाला खूप फरक पडतो आहे यामध्ये. बिझनेसमध्ये प्रॉफिट मार्जिन आमचं खूप कमी झालं, आता 10 ते 15% वरती आलं आहे. सध्या नागपूरच्या बाजारात मेथी 80 रुपये, भेंडी आणि आलं 100 रुपये, कोथिंबीर आणि मिरची 120 रुपये, वाल 100 रुपये, काकडी 60 रुपये, तर पडवळ आणि वांगे यांची प्रत्येकी 80 रुपये किलो दरानं विक्री होती आहे. विदर्भात झालेल्या अतिवृष्टीचा फटका भाज्यांना बसलाय, त्यामुळे भाज्यांचे दर सामान्य व्हायला आणखी 1 ते 1.5 महिना लागणार असल्याचं भाजी विक्रेत्यांनी स्पष्ट केलंय. कंटिन्यू जो बारिश हुई है उससे सब फसल खराब हो चुकी है. अब सस्ती जब तभी होंगी सब्जी जब किसान नई फसल लगा बोएंगे और नई फसल आएंगी. अब नई फसल आने के लिए कम से कम 1 ते 1.5 महीने का समय लगेगा, तभी सब्जियां सस्ती होगी. विदर्भाला गेल्या काही दिवसांपासून आसमानी संकटानं झोडपलं. आता या आसमानी संकटाचे साइड इफेक्ट्स नागपूरकरांना सहन करावे लागतात. अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास, एक पाऊल पुढे.